सीएसटी सेंटर बाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेनं याबाबत लातूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलंय लातूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विम्यासाठी नेमण्यात आलेल्या एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीस पुढील काळात पीक विम्यासाठी नेमणूक रद्द करण्यात यावी किंवा या कंपनीचे संबंधित लायसन्स रद्द करावे अशी मागणी सीएससी सेंटर महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना लातूर यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना निवेदनात करण्यात आलंय प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरले जातात हे फॉर्म दोन हजार अठरा पासून ऑनलाइन भरण्यासाठी सुरुवात झाली आतापर्यंत हे भरलेले फॉर्म कधीच चुकीचे झाले नाही किंवा आढळले नाही पीक विमा ऑनलाइन भरताना शासनाच्या वेबसाइट वर पासबुक हा एकच टॅब बंधनकारक आहे पण या वर्षी लातूर जिल्ह्यासाठी आय जनरल इन्शुरन्स कंपनी ही नेमण्यात आली असून शपथपत्र जोडा अशा कारणामुळे लाखो फॉर्म परत करण्यात आले तब्बल दोन ते अडीच लाख फॉर्म इतक्या शेतकऱ्यांचे फॉर्म परत पाठवण्यात आले त्या फॉर्ममधील त्रुटी पूर्ण करण्यासाठी बराच वेळ वाया गेला दोन ते अडीच लाख शेतकऱ्यांना शासनाच्या पंचवीस टक्के अग्रणी रक्कम पासून वंचित राहावं लागलं शेतकरी आणि एस सी एस तसेच व्ही एन ई यांच्यात अनेकदा वाद निर्माण झाले लातूर जिल्ह्यात साडेसहा हजार फॉर्म रिजेक्ट करण्यात आले त्यामुळे हे शेतकरी विम्यापासून वंचित राहणार आहे त्यामुळे पुढील वर्षी एस जनरल इन्शुरन्स कंपनीची नेमणूक करू नये कंपनीचे लायसन्स रद्द करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तर लातूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव जिल्हा उपाध्यक्ष तसेच एससी एस सेंटर चालक उपस्थित होते प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज टुडे ट्वेंटी लातूर